सुप्रभात मुलांना. मुलांना वर्चुअल क्लासेस मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मुलांना आपण मागील तासिके हे खरे खरे व्हावे ही कविता अभ्यासली, है ना. ही सर्वांना समजली असेल. समजली ना सर्वांना? तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर मला सांगा, आता पहिला जो प्रश्न आहे आपला, एक दोन वाक्यात उत्तरे द्या. एका किंवा दोन वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचे. तर पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? सांगा बरं. तर कवयित्रीला सांगा, राघव सांग, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? सांग राघव. कवयित्रीला अवकाशात पक्षी होऊन मनसोक्त फिरावेसे वाटते. व्हेरी गुड. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? प्रश्न दुसरा विचारते मी. कवयित्रीला गवतावर कसे फिरावेसे वाटते? हा सांगा. हा सोहम सांग. सोहम सांग आंसर. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? तर कवयित्रीला गवतावर गवबिंदू होऊन उतरावेसे वाटते. व्हेरी गुड. धुके, आता प्रश्न तिसरा विचारते मी. धुके म्हणून कवयित्रीला काय करावेसे वाटते? सांगा ऋषी. धुके होऊन कवयित्रीला काय करावेसे वाटते? तर सांगा बरं. धुके होऊन कवयित्रीला धरणीवर उतरावेसे वाटते. व्हेरी गुड. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? असे सांग. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावं असं वाटत? तर कवयित्रीला सूर्यकिरण होऊन सूर्य जवळून पहावा आणि काळोखाला चिरून टाकावे. चिरून टाकावे म्हणजे काळो नष्ट करून टाकावा. म्हणून कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. काळोखाला चिरून टाकण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. व्हेरी गुड. तर बघा मुलांना, आता आपला प्रश्न दुसरा आहे, खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. तर आपल्याला अ दिलेला आहे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे याचा अर्थ काय होतो? तर सूर्यकिरणांची वाफ व्हावी, सूर्याच्या उष्णतेने वाफ व्हावी आणि सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन पुन्हा पुन्हा नवबिंदू बनावा. तर काय याचं ऑप्शन सांगा, कोणता आहे करेक्ट आन्सर? सांगा बरं. हा शुभश्री सांग. तर याच आन्सर आहे सांगा, सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन पुन्हा वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. व्हेरी गुड. आता बघा, आपण बघितलं होतं की कवयित्रीला काय बनायचं आहे, दवबिंदू बनायचा आहे. तर त्या दवबिंदूची सूर्यप्रकाशाने वाफ होऊन तो पुन्हा दवबिंदू बनावा असे कवयित्रीला वाटते. भास नको मज तुम्हा सांगतो एक खरे खरे व्हावे. तर याचा अर्थ काय आहे? तर बघा, निसर्गाच्या रंगात रंगून जावे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात आणि कोणतीच गोष्ट भासमान नसावी. तर याचा अर्थ काय आहे? भास नको मजल तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. तर याचा अर्थ सांगा, कोण सांगेल? कोण सांगेल? सांग शौर्य. तर भास नको माझ तुम्हाला सांगतो की भास मला भास नको आहे. तर मला या सगळ्या ज्या कल्पनांच्या प्रत्यक्षात उतराव्यात असं कवयित्रीला वाटत आहे ना. सांगायचं शौर्य. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतराव्या. व्हेरी गुड शौर्य. तर बघा, आता आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, प्रश्न तिसरा, कवितेतून शब्द शोधा आणि लिहा. तर चंद्राशी खेळणारा जसा भरारणारा वारा चंद्राशी खेळतो, अवकाशी विहरणारा कोण आहे? अवकाशी विहरणारा पक्षी आहे. गवतावर उतरणारे
गवतावर उतरणारे कोण आहे? दवबिंदू आहे ना. धरणीवर उतरणारे सांगा बरं, धरणीवर उतरणारे कोण आहे सांगा अनुष्का? धरणीवर उतरणारे धुके. व्हेरी गुड. आता सांगा आर्यन, सांग ऊर्जेचा स्रोत असणारा, ऊर्जेचा स्रोत कोण आहे सांगा आर्यन? सूर्य. व्हेरी गुड. काळोखाला चिरणारा अथर्व सांग, काळोखाला चिरणारा कोण चिरून जात काळोखाला? सूर्य किरण आहे ना. तर बघा आता मुलांना प्रश्न चौथा आहे, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. जसं आपल्याला खरे विरुद्ध खोटे, तसं दुसरी जोडी सांगा काय आहे? गार गरम. गार म्हणजे थंड, गार विरुद्ध गरम, गार गरम. तर एक अजून विरुद्धार्थी शब्दाची जोडी सांगायची आहे, कोण सांगेल सांगा? कोण सांगेल? कस्तुरी सांग, कस्तुरी सांग. बोल का अबोल. व्हेरी गुड. बोल का विरुद्ध अबोल. व्हेरी गुड. तर बघा आता प्रश्न पाचवा आहे मुलांना, मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्य लिहा. तर आपल्याला कल्पना करायची आहे, जसं कवयित्रीने कल्पना केली मी पक्षी झाले तर काय होईल, मी झुके बनून काय होईल आहे ना, तर मी दवा बिंदू होऊन काय करेल आहे ना. तसंच आपल्याला कल्पना करायची आहे ना, इमॅजिनेशन, इमॅजिन करायचं आहे आपल्याला, की आपल्याला इमॅजिन करून लिहायचं आहे मी झाड झाले तर, तुम्ही झाड झालं तर काय करणार, हे तुम्हाला इमॅजिन करून लिहायचं आहे 5 ते 6 वाक्य. ही तुमची ऍक्टिव्हिटी, ही तुमची काय आहे? ऍक्टिव्हिटी. हा तुमचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. आता प्रश्न 6 आहे, हे शब्द असे लिहा. तर आपल्याला शब्द दिलेला आहे, क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग आणि पुन्हा है ना. तर बघा आपला प्रश्न 7 आहे मुलांना, झुळूक मी भावे कवी दा अ कारे यांची कविता मिळून या कवितेचे वर्गात वाचन करा. तर ही कविता आहे झुळूक मी भावे, तर या कवितेचे कवी आहे दा अ करे. तर ही कविता तुम्ही वाचायची आहे ना, आणि तुम्ही वर्गात सगळ्यांना पाचप दाखवायचे आहे. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे है ना, अशी एक कविता आहे छान, तर ती तुम्ही रेड करायची आहे. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, कवी कवीला मी झुळूक व्हावं असं वाटतं, झुळूक म्हणजे हवेची झुळूक. आणि मग कुठे कुठे जावं असं वाटतं झुळूक, कधी बाजारी तर कधी नदीच्या तीरी है ना. तर अशी छान कविता आहे ही. तर मुलांना तुम्हाला ती कविता मिळवायची आहे आणि वाचन करायचं आहे. आता तुम्ही गुगलवर जाऊन सुद्धा सर्च करू शकता, है की नाही. तर प्रश्न 8 आहे आपल्याला, ढगांचे विविध आकार काढा. तर आपल्याला ढगांचे कसे विविध आकार काढायचे आहे ना, आणि ढगांचे विविध आकार काढून त्यांना रंग द्यायचा आहे. आणि रंग दिल्यावर समजा आपल्याला आता ही कविता लिहायची आहे, तर आपल्याला ढगांचे विविध आकार काढायचे आहे आणि त्या ढगांच्या आकारात आपल्याला कवितेचे एक एक कडव लिहायचं आहे. समजा तुम्ही ढगांचा आकार काढला, हा ढगांचा इथे आकार काढला, इथे एक कडव लिहायचा, इथे दुसरा आकार काढला, इथे दुसरं कडव लिहा, इथे तिसरा आकार काढला तर इथे तिसरं कडव, अशा प्रकारे तुम्हाला कवितेचं सुंदर कडव लिहायचं आहे, सुंदर अक्षर आहे. आता आपला प्रश्न 9 आहे, कवयित्रीला जशी अनेक नवीन रूपे घ्यावीशी वाटतात. पहा कवयित्रीला जशी अनेक रूप घ्यावीशी वाटतात, अनेक रूप म्हणजे कधी तिला पक्षी व्हावंसं वाटतं, कधी दवबिंदू व्हावंसं वाटतं, कधी झुके व्हावेसे वाटतात, कधी सूर्यकिरण व्हावंसं वाटतं. तर मुलांना तसं तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं ते लिहायचं आहे. तुम्हाला कोण व्हावंसं वाटतं हे तुम्हाला लिहायचं आहे नोटबुक मध्ये. आता प्रश्न 10 आहे मुलांना, खालील चित्र पहा आणि चित्राचे वर्णन करा. तर चित्र दिलेलं आहे आपल्याला, तर चित्र पाहून
तुम्हाला वर्णन करायचं आहे. आणि तर ही कोणती वेळ दिसत आहे आणि चित्र पाहून काय दिसत आहे तुम्हाला, डोंगर ढग, है ना. तर असं सुंदर चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. प्रश्न 11 आहे, खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो. तर बघा, आता सूर्याचा रोज निरीक्षण करायचं आहे. तर सकाळी सूर्य कसा दिसतो, दुपारी कसा दिसतो, सायंकाळी कसा दिसतो, इव्हिनिंगला सायंकाळी, आणि रात्री सूर्य कसा दिसतो. तर याचं निरीक्षण करून आपल्याला त्याचा रंग द्यायचा आहे. तर सर्वांनी पहिले निरीक्षण करायचं आहे एक दोन दिवस सूर्याचं, की सूर्य सकाळी कसा दिसतो, दुपारी कसा दिसतो, सायंकाळी कसा दिसतो आणि रात्री कसा दिसतो, आणि निरीक्षण करूनच घ्यायचं आहे. आता मुलांना आपल्याला बघायचं आहे उपक्रम इथे दिलेला आहे अजून एक, की तुमच्या कल्पनेने या कवितेचे वर्णन करणारे निसर्ग चित्र काढा. बघा, कविता तुम्ही एकदा दोनदा तीनदा छान रीड करा, आणि रीड करून तुम्हाला काय समजतं ते बघा, आणि तुम्हाला या कवितेसाठी कोणतं चित्र काढायचं आहे निसर्ग चित्र, तर ते तसं वर्णन या कवितेचं डिस्क्राइब करणार म्हणजेच वर्णन करणार तुम्हाला चित्र काढायचं आहे. आता मुलांना आपण मागील तासातील सुग्रणीचे घरटे हा पाठ जेव्हा बघितला होता तेव्हा त्या पाठात सर्वनामे बघितले, है ना. तर सर्वनाम म्हणजे काय हे बघितलं. तर आता या पाठात आपल्याला सर्वनामे ओळखून द्यायचे आहे. तर सर्वप्रथम आपण बघू सर्वनाम कशाला म्हणतात. कोण सांगेल सर्वनाम कशाला म्हणतात? अक्षरा सांग, अक्षरा रत्नांदिनी सांगा सर्वनाम कशाला म्हणतात. तर सांगा, नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. व्हेरी गुड. तर बघा मुलांना, आता सर्वनामाची ही उदाहरणे आहे की आपण नामाऐवजी ही सर्व सर्वनामे वापरतो. आणि तर ती कोण कोणती आहे? मी, आम्ही, तू, तुम्ही, त्याची, आम्हाला, बघा इथे कॉमन द्यायचा राहिला, त्याचे, आम्हाला, तो, ती, ते, हा, ही, हे, त्यांच्या, आमचे, जो, जी, जे, आपण, त्याला, तिच्या, त्याने, तिचा, तिला आणि तिने, है ना. आणि एक अजून सर्वनाम आहे आपला स्वतः. स्वतः हे सुद्धा एक सर्वनाम आहे. स्वतः हे सुद्धा एक सर्वनाम आहे. तर बघा मुलांना, खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे घाला. तर बघा, आपल्याला पहिलं वाक्य आहे हसीना खेळाडू आहे. आता इथे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. रिकामी जागा रोज पटांगणावर खेळते. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आपण, ती, त्यांनी आणि स्वतः. कोण सांगेल काय येईल? हा तनुश्री सांग काय येईल. हसीना खेळाडू आहे, ती रोज पटांगणावर खेळते. व्हेरी गुड तनुश्री. आता आपलं दुसरं वाक्य आहे बाईने मुलांना खाऊ वाटला आणि मुलांशी रिकामी जागा मुलांची गप्पा मारल्या. तर काय सांग रितेश काय? तर बाईने मुलांना खाऊ वाटला, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. व्हेरी गुड रितेश. आता बघा, घरातील सगळे म्हणाले, घरातील सगळे म्हणाले डॅश डॅश सिनेमाला जाऊ, म्हणजे तिथे रिकामी जागा आहे सिनेमाला जाऊ. तर काय घरातील सगळे म्हणाले आपण सिनेमाला जाऊ. व्हेरी गुड. आता पहा आपलं चौथं वाक्य आहे जॉनने डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा आहे ना. तर जॉनने रिकामी जागा चहा केला. तर इथे रिकामी जागा आहे तिथे काय गौरी सांग काय? जॉनने स्वतः चहा केला. व्हेरी गुड है ना. तर बघा, आता आपण बघितलं की कंसात आपल्याला इथे ब्रॅकेट मध्ये सर्वनामे दिले आहेत की आपल्याला इथे लिहायचे आहे ना. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना,
खालील वाक्यातील रिकाम्या जागी दोन सती योग्य सर्वनामे घाला तर आपल्याला लिहा तर आपल्याला रिकाम्या जागा केलेल्या आहेत आणि तिथे आपल्याला योग्य सर्वनाम लिहायचा आहे. मी वाक्य वाचणार आहे, तुम्ही सर्वनाम सांगायचं आहे. रिकामी जागा गावाला जा, तुम्ही गावाला जा, आपण गावाला जा, आम्ही गावाला जा. काय तुम्ही गावाला जा. व्हेरी गुड. आईने डॅश डॅश डबा भरून दिला, त्याने तिचा आपण. आईने काय वेणुगोपाल सांग. काय वेणुगोपाल वेणू सांग. आईने तिचा डबा भरून दिला. व्हेरी गुड. आज डॅश डॅश खूप मज्जा केली आणि कंसात आहे ती स्वतः आम्ही. तर आज आम्ही खूप मज्जा केली. व्हेरी गुड. दादा धावपटू आहे, आता सांगा कायला. दादा धावपटू आहे, रिकामी जागा रोज पळतो. तो ती त्या, तर काय दादाच्या ऐवजी आपण काय वापरू? तो है ना, तो रोज पळतो. डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतले. कोणी मांडीवर घेतले? तिला, तिने, तिचा. काय सृष्टी सांग काय? तिने बाळाला मांडीवर घेतले. मोत्याने धावत येऊन डॅश डॅश स्वागत केले. रिकामी जागा स्वागत केले. आम्हाला, आपण, आमचे. तर मोत्याने धावत येऊन आमचे स्वागत केले है ना. तर मुलांना अशा प्रकारे आज आपण हे खरे खरे व्हावे या घर पाठाची आया पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो अभ्यासला आपण समजून घेतला इथे. तर तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर ती तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.